हॅलो फ्रेंड्स, चव सातारची या कुकिंग रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण वाम फिश करी रेसिपी बघणार आहोत। ही नदीची वांब आहे आणि त्यासाठी ते मसाले घेतलेले आहेत। आणि आज आपण माझ्या आईच्या हातची करी रेसिपी बघणार आहोत, म्हणजे वांबेची आमटी। तर ती कशी करते तिच्या पद्धतीने आपण पाहूया। तर ती सांगेल तिने काय काय मसाले घेतलेले आहेत। आपण आता इथे अर्धी वाटी खोबरे घेतलेलं आहे, एक कांदा ते कापून उभा घ्यायचा, आणि जिरे आपले जेवढे प्रमाण असते, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे ते प्रमाण घ्यायचं, आणि थोडा लसूण, अद्रक आणि धनिया पावडर, गरम मसाला, एक टॅमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, हे प्रमाण एवढं घ्यायचं। आणि ते आपण आता काय करूया ते भाजून घेऊया। आपण जे जे भाजायचं आहे ते फक्त ते भाजून घ्यायचं। आता आपण हे भाजलेलं आहे, आता हे काढून घ्यायचं। कांदा टाकायचा, ते थोडीशी वांब आणल्यामुळं मी त्या प्रमाणातच थोडा मसाला घेतलेला आहे। आपण जर ते जास्त आणले वांब नदीचे तर त्या प्रमाणाने जरा जास्त मसाला घ्यायचा। आता कमी आणल्यामुळं त्याच्यामुळं आपला थोडासा मसाला वापरायचा। लालसर व्हायला लागलाय तो आपण त्या प्लेट मध्ये काढून घ्यायचा। आणि गॅस बंद करायचा आणि घेतलेले थोडेसे जिरे टाकून गरम करून घ्यायचं। कोथिंबीर, टॅमॅटो आणि लसूण, अद्रक आणि हा मसाला आपण जे भाजून घेतलेला आहे हा एकत्र मिश्रण करून घ्यायचा। आणि धनिया पावडर, गरम मसाला हे फक्त आपण ते मसाल्यात टाकायचं, तुम्ही नंतर पाहालच। आता आपण ते एकत्र करून मसाला तयार केलेला आहे। आता हे 2 चमचे तेल आपण ओतायचं। दोन तीन पाने कढीपत्त्याचे टाकायचे, कारण गॅस झाले तर ते आमची सक्क लागत आणि ते हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर हा तयार केलेला मसाला टाकायचा, नंतर थोडासा मसाला भाजून घ्यायचा तेलामध्ये। आता हा मसाला भाजलेला आहे, त्याच्यात थोडीशी हळद टाकायची। आता
त्याच्यानंतर ही धनिया पावडर टाकायची. त्याच्यानंतर हा गरम मसाला थोडा काढलेला आहे तो त्याच्यात टाकायचा. लाल तिखट टाकायचं. तुम्ही जर ते पावडर मिरची पावडर वापरणार असाल तर ते तुमच्या अंदाजाने वापरा, कारण तिखट वगैरे कसं कुणाला लागतं ते प्रमाण आपल्यालाच कळतं. वेगवेगळे असते. कोणी लाल मिरची पावडर टाकतं, आमच्याकडं हा लाल घाटी मसाला असल्यामुळं मीठ वगैरे सगळं त्याच्यातच असतं. एक जीव झाल्यानंतर हे आपण वांग्याचे तुकडे त्याच्यात टाकायचे. त्याला चांगलं असं वापरून घ्यायचं. मसाला म्हणजे आपल्याला त्यांना वापलवून घ्यायचं आहे पाणी न टाकता, एक 5 मिनिट मोठ्या गॅसवरती. नदीची वाम अगदी चांगली परतून घेतली तरी चालते, कारण ती काय आमटीमध्ये किंवा रश्श्यामध्ये ते विरघळत नाही आहे. हे गरम पाणी केलेलं आहे, कारण आपण त्याच्यात ओतणार आहोत. गार पाणी वापरायचं नाही आहे, गार पाणी वापरायचं नाही, गरम वापरायचं. त्याच्या साईडून अगदी कसं पसाला एकजीव झाल्यामुळं ते खमंग भाजलं जातं. मसाला आणि ती वांग्याचे तुकडे एकत्र मिश्रण केल्यानंतर ते एकमेक चांगली भिनून व्यवस्थित त्याची चव येते. आता आपण काय करणार आहे, त्याच्यात गरम पाणी जेवढे केलेलं आहे तेवढेच टाकायचं. त्याच्यामध्ये गरम पाणी होत. हा रस्सा उकळलेला आहे, त्याच्यानंतर जरा कमी गॅस करून मंद गॅसवर करून ठेवायचा आणि नंतर एक 10 मिनटं ते शिजू द्यायचं. नंतर हा आपला रस्सा तयार झाला. आता 10 मिनिट झालेले आहेत, तर
आपला हा रस्सा एकदम खमंग आणि चवदार रस्सा झालेला आहे। ह्याचे तुम्ही स्वाद घ्या आणि नंतर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की माझ्या आईच्या हातचा रस्सा कसा झाला आहे ते। कारण हे आमच्या गावच्या पद्धतीने केलेला आहे, थोडा मसाला थोडक्यात आमटी आणि छान खमंग खायला त्याला भरपूर चव येते। नमस्कार। आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या आईने किती छान आणि तर्री पण किती छान आलेली आहे आमटीला। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे। तर तुम्हाला जर माझ्या आईच्या हातची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।